नमस्कार सर्वांना, मी अस्मी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. अनंत चतुर्दशी निमित्त आज माझी आई घरी रव्याचे उकडीचे मोदक बनवणार आहे. तर ते कसे बनवायचे ते आता आपण बघूया. त्यासाठी आपण प्रथम सारण बनवून घेऊया. आता मोदक बनवण्यासाठी प्रथम आपण उकड काढून घेऊ. आज आपण रव्याचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हा बारीक रवा आहे जो लाडूसाठी लागतो. तर मी ह्या वाटीने 2 वाटी रवा घेतला आहे. त्यासाठी लागणार आहे 2 वाटी पाणी आणि मीठ आणि तूप. तर आपण प्रथम पातेल्यामध्ये 2 वाटी पाणी, 1/2 आणि 1/2 तूप, साधारण छोटा 1 चमचा. आता पाण्याला चांगली उकळ आली की मग आपण त्यामध्ये हा रवा टाकू. आता पाण्याला छान उकळी आली आहे, त्यामध्ये आपण रवा टाकू. मी गॅस मोठाच ठेवला आहे आधी. आता गॅस बारीक करायचा, छान रवा ढवळून घ्यायचा. थोडं वाटलं तर आपण वरून पण गरम पाणी थोडंसं टाकू शकतो. मी आता थोडं 1-5 मिनिटं झाकण ठेवून वाफ यायला देणार आहे. अशा प्रकारे आता सारण तयार झाले आहे. तुम्हाला सारण कसे बनवायचे हे बघायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये 2 लिंक देत आहेत आमच्याच व्हिडिओचे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता आपण मोदकासाठीची उकड मळून घेऊ. मी थोडं कोमट पाणी घेतलंय, कोमट पाण्यानेच मळून घ्यायची. अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. ह्याच्यात जर गठ्ठे गठ्ठे झाले असतील तर असं व्यवस्थित मळून घ्यायचे. ते थोडं तेल टाकून बनवायचं, तेल आणि पाण्याच्या हाताने. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. छान पीठ मळून घेतल्यामुळे लाती कुठेही फाटत नाही. जशा आपण तांदळाच्या करतो पिठाच्या लात्या तशाच ह्या पण होतात.
ज्यांना हाताने पारी बनवता येत नाही त्यांनी ह्या पुरी यंत्रावर कसं बनवायची पारी आणि त्याचा मोदक कसा बनवायचा तो मी दाखवते। बघा अशी छान पारी तयार झाली आहे। आता आपण मोदक उकडायला ठेवूया। हे रव्याचे मोदक आहेत, मगाशीच आपण उकड काढताना रवा नीट शिजला आहे। आता आपण ह्याला 5 ते 6 मिनिटं उकडायला ठेवूया। अशा प्रकारे आता आपले मोदक तयार झाले आहेत। आता आपण नैवेद्याचे ताट बनवायला सुरुवात करूया। हाय, आमचा घरचा देवारा। हे आहे नैवेद्याचं ताट, ही आहे चण्याची उसळ, वेज पुलाव आणि हे आहेत रव्याचे मोदक। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते नक्की आम्हाला सांगा। थँक्यू।